विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण लेन्स मेकर्स इक्वेशन आणि डिस्पर्शन ऑफ लाईट कशाला म्हणायचं ते पाहिलं होतं, बरोबर. आता त्याच्या पुढचा पॉइंट जो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे तो म्हणजे प्रिझम. आता प्रिझम कशाला म्हटलं जातं, तर प्रिझमची डेफिनेशन सांगायची असेल तर आपल्याला अशी सांगता येते, अ वेज शेप्ड ट्रायंग्युलर ब्लॉक हॅव्हिंग थ्री रेक्टॅंग्युलर फेसेस अँड टू ट्रायंग्युलर फेसेस. ट्रान्सपरंट ब्लॉक असतो हा, वेज शेप्ड म्हणजे पाचर जशी असते ना त्या प्रकारचा हा आपल्याला या ठिकाणी असलेला पाहायला मिळतो, म्हणजे या पद्धतीने असा दिसतो आपल्याला. आता इथं आपल्याला फक्त ट्रायंग्युलर फेस दिसतोय. ऍक्च्युअली आपण जर हा घेतला ना तर आपण हा असा दाखवू शकतो, बघा हा या पद्धतीने. आता याचा दुसरा जो भाग आहे इकडचा तो आपल्याला या ठिकाणी काय होणार नाही, दिसणार नाही, लक्षात ठेवा. ओके, असा काढला समजा. तर या पद्धतीचा ट्रान्सपरंट मटेरियलचा एक ब्लॉक असतो. ओके, आता याच्यामध्ये तीन रेक्टॅंग्युलर फेसेस तयार होतात. एक तुम्हाला दिसतोय हा या ठिकाणी, हा जो आहे तो पहिला रेक्टॅंग्युलर फेस तयार होतो. त्याच्यानंतर ना हा या ठिकाणी जो आहे हा या पद्धतीने हा दुसरा रेक्टॅंग्युलर फेस तयार होतो, आणि हा जो आहे या ठिकाणी हा या पद्धतीने, ओके, हा बेसला जो आहे तो तिसरा रेक्टॅंग्युलर फेस तयार होतो. म्हणजे याला तीन रेक्टॅंग्युलर फेसेस असतात आणि दोन ट्रायंग्युलर, हा एक आणि हा एक ट्रायंग्युलर फेस असतो. अशी ट्रान्सपरंट मटेरियलची जी डिव्हाइस असते त्या डिव्हाइसला काय म्हटलं जातं, प्रिझम असं म्हटलं जातं. आता याचे जे हे तीन रेक्टॅंग्युलर फेसेस आहेत त्याच्यापैकी दोन रेक्टॅंग्युलर फेसेस हे रिफ्रॅक्शनचं काम करतात, म्हणून त्यांना रिफ्रॅक्टिंग सर्फेसेस असं म्हटलं जातं. आता ह्या तिन्ही मधले कुठलेही दोन तुम्ही घेऊ शकता. तुम्ही प्रिझम कसा ठेवताय त्याच्यावरती कुठल्या दोन फेसेसना तुम्ही रिफ्रॅक्टिंग सर्फेसेस म्हणणार, आणि ज्याच्यावरती प्रिझम तुम्ही ठेवता जो रिफ्रॅक्टिंग सर्फेस नाहीये त्याला बेस ऑफ द प्रिझम असं म्हटलं जातं. म्हणजे समजा मी या पद्धतीने जर प्रिझम असं ठेवत असू, इथं मी दाखवतो हा, या पद्धतीने जर मी प्रिझम ठेवत असू असे या पद्धतीने, तर इकडचा जो फेस आहे ना हा खालचा रेक्टॅंग्युलर फेस असेल. आता इथं आपण ठेवलाय तर ह्याच्यातला हा जो फेस आहे ना इट इज कॉल्ड एज बेस ऑफ द प्रिझम, त्याला बेस ऑफ प्रिझम असं म्हणे. आणि हा एक फेस इकडचा, आणि त्याच्यानंतर ना हा दुसरा फेस, हा जो आहे ना त्यांना रिफ्रॅक्टिंग सर्फेसेस ऑफ प्रिझम असं म्हटलं जातं. टू रिफ्रॅक्टिंग सर्फेस असतात आणि तिसरा जो रेक्टॅंग्युलर फेस आहे इट डिअर्स एज द बेस ऑफ द प्रिझम, तो त्या प्रिझमचा बेस म्हणून काम करतो. ओके, आता बेसला जे परपेंडिक्युलर ट्रायंग्युलर फेसेस असतात त्यांना प्रिन्सिपल सेक्शन ऑफ प्रिझम असं म्हटलं जातं. म्हणजे हा जो आपण या ठिकाणी दाखवला ना इट इज हा या पद्धतीने हा, तर हे जे आहे ते दे आर परपेंडिक्युलर टू द बेस ऑफ द प्रिझम. ओके, अँड देअर दे आर कॉल्ड एज प्रिन्सिपल सेक्शन ऑफ द प्रिझम. मी या ठिकाणी दाखवलं समजा, तर मी हा ए बी सी ने मी हा काय करतोय डिनोट करतोय. ए बी सी जो आहे तो काय आहे, तर इट इज द प्रिन्सिपल सेक्शन ऑफ द प्रिझम. त्याच्यामधली ए बी आणि ए सी दीज आर द रिफ्रॅक्टिंग सर्फेसेस, बरोबर, रिफ्रॅक्टिंग साईड्स आहेत या. आणि बी सी ला काय म्हटलं जातं, इट इज कॉल्ड एज बेस ऑफ द प्रिझम. ओके, आता जी ही जी एज आहे, दोन रिफ्रॅक्टिंग सर्फेस, हा एक रिफ्रॅक्टिंग सर्फेस आणि दुसरा, हे दोन्ही ज्या ठिकाणी एकत्र येतात ना, द लाईन अलॉंग विथ द टू रिफ्रॅक्टिंग सर्फेसेस मीट इच अदर, दिस लाईन इज कॉल्ड एज रिफ्रॅक्टिंग एज ऑफ द प्रिझम. या लाईनला काय म्हटलं जातं, प्रिझमची रिफ्रॅक्टिंग एज असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी जो अँगल तयार होतो, आता रिफ्रॅक्टिंग एज अशी तर दोन रिफ्रॅक्टिंग सर्फेसेस ह्या लाईनच्या अलॉंग मीट होत आहेत, मग या ठिकाणी हा जो अँगल तयार होतो या अँगलला काय म्हटलं जातं, इट्स कॉल्ड एज रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ प्रिझम. याला प्रिझमचा रिफ्रॅक्टिंग अँगल असं म्हटलं जातं. ओके, आता डिस्पर्शन ऑफ लाईट कसं घडतं ते आपल्याला या ठिकाणी पाहिजे. हा बेस आहे, आता हा रिफ्रॅक्टिंग सर्फेस आहे, याच्यावरती आपण लाईट इन्सिडेंट करतोय, बरोबर. हा जो आहे त्याला मोनोक्रोमॅटिक इन्सिडेंट रे, जर तुम्ही मोनोक्रोमॅटिक घेत असाल म्हणजे सिंगल वेव्हलेंथची लाईट घेत असाल तर, ओके, मोनोक्रोमॅटिक इन्सिडेंट रे असतो. आफ्टर रिफ्रॅक्शन इथं फर्स्ट रिफ्रॅक्शन घडतं या ठिकाणी, हा रिफ्रॅक्टेड रे आहे, बरोबर. आता या ठिकाणी आपण ह्या एसीला नॉर्मल काढला तर हा या पद्धतीने येतो. आता इन्सिडेंट रे आणि नॉर्मल यांच्यामध्ये हा जो तयार होतो याला काय म्हणायचं, अँगल ऑफ इन्सिडन्स. हा रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल या ठिकाणी एक अँगल तयार होतोय, याला फर्स्ट अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणायचं. आणि इथं परत रिफ्रॅक्टेड रे एसी फेसच्या ठिकाणी,
आणि हा नॉर्मल यांच्यामधला हा जो अँगल आहे त्याला सेकंड रिफ्रॅक्टिंग अँगल असं म्हटलं जातं. आर वन आणि आर टू आपण ते डिनोट करतो आणि इथून हा रे जो आहे तो बाहेर पडतो. हा एमर्जंट रे आहे, इमर्जंट रे आणि नॉर्मल यांच्यामध्ये जो अँगल तयार होतो त्याला अँगल ऑफ इमर्जन्स असं म्हटलं जातं. आता इन्सिडेंट रे जर आपण पाठीमागं हा वाढवला या पद्धतीनं आणि इमर्जंट रे जर आपण पाठीमागकडे घेतला तर इन्सिडेंट रे किती अँगलनी डेव्हिएट झालाय म्हणून हा जो अँगल आहे इन्सिडेंट रे आणि इमर्जंट रे यांच्यामध्ये या ठिकाणी जो अँगल तयार होतो याला अँगल ऑफ डेव्हिएशन असं म्हटलं जातं. हा प्रिन्सिपल सेक्शन ऑफ प्रिझम हा बेस आहे, ए बी आणि ए सी ह्या रिफ्रॅक्टिंग सर्फेसेस आहेत. ए ला इट इज कॉल्ड एज रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ प्रिझम. हा इन्सिडेंट रे या ठिकाणी मी जो दाखवलाय तो आपण नाव देऊ शकतो त्याला पी क्यू आर एस. पी क्यू जो आहे तो इन्सिडेंट रे, क्यू आर हा रिफ्रॅक्टेड रे, आर एस हा इमर्जंट रे. इन्सिडेंट रे आणि नॉर्मल समजा मी इथं एम एन नाव दिलं या ठिकाणी समजा इथं मी एम डॅश म्हटलं तर एम एन आणि एम डॅश एन दीज आर द नॉर्मल्स टू द सर्फेसिस ए बी अँड ए सी रिस्पेक्टिव्हली. ओके, नॉर्मल आणि इन्सिडेंट रे मध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल, रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल यांच्यामध्ये हे दोन आर वन आर टू जे त्याला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणायचं आणि इमर्जंट रे आणि नॉर्मल यांच्यामध्ये हा जो अँगल आहे त्याला अँगल ऑफ इमर्जन्स असं म्हटलं जातं आणि इन्सिडेंट रे आणि इमर्जंट रे यांच्यामध्ये जो अँगल तयार होतो त्याला अँगल ऑफ डेव्हिएशन असं म्हटलं जातं. ओके, आता याच्यावरतीच आधारित आपल्याला पुढचा जो पॉईंट आहे तो या ठिकाणी आपल्याला काय करायचा आहे पाहायचा आहे आणि तो कोणता तर इट इज कॉल्ड एज प्रिझम फॉर्म्युला. आता हा प्रिझम फॉर्म्युला काय आहे तो आपण या ठिकाणी काय करूया पाहूया. ओके, नेक्स्ट पॉइंट आपल्याला पाहायचा आहे बघा प्रिझम फॉर्म्युला. आता परत एकदा मी तीच डायग्राम या ठिकाणी घेतो, ह्याच्यामधले सर्व जे सिम्बॉल्स आहेत ते काय काय आहेत मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहे. ओके, आता हे दोन्ही रे इन्सिडेंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या पॉइंटला आपण एक्स नाव देऊया समजा या ठिकाणी. ओके, आता फिगर मध्ये काय काय दिसते परत एकदा बघा. ए बी सी दिस इज द प्रिन्सिपल सेक्शन ऑफ द प्रिझम. पी क्यू इज द इन्सिडेंट रे ऑन द फेस ए बी. ओके, एम एन इट इज नॉर्मल टू ए बी अँड देअरफोर पी क्यू एम दिस इज द अँगल ऑफ इन्सिडन्स. हा जो आहे तो अँगल ऑफ हा रिफ्रॅक्टेड रे होतो क्यू आर रिफ्रॅक्टेड रे नॉर्मल यांच्यावरला अँगल हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन होतो. आता हा आय असेल तर ह्याचा हा टोटल विरुद्ध कोण होतो अपोजिट अँगल आणि तो आय एवढा असतो त्याच्यातला हा जर आर वन एवढा असेल तर या ठिकाणी राहिलेला हा जो कोण आहे तो किती असणार आहे इथला कोण मी इथे दाखवतो बघा इट इज आय मायनस आर वन. हा कुठला अँगल आहे लक्षात येतोय एक्स क्यू आर हा इथला जो अँगल आहे तो आणि इथं जो अँगल या ठिकाणी तयार होतो हा किती असणार आहे बघा या ठिकाणचा अँगल इथला मी दाखवतो इट इज हा अँगल ऑफ इमर्जन्स आहे त्याचा अपोजिट अँगल आहे त्याच्यातला हा आर टू असेल तर हा राहिलेला असणार आहे आर टू मायनस सॉरी ई मायनस आर टू. हा राहिलेला अँगल जो आहे तो आपल्याला या पद्धतीनं दाखवतो येतो. हा डेल्टा जो आहे तो अँगल ऑफ डेव्हिएशन आहे, ई अँगल ऑफ इमर्जन्स आहे, आर एस हा जो आहे तो इमर्जंट रे आपल्याला या ठिकाणी काय करता येतो दाखवता येतो. ओके, फ्रॉम फिगर आता फिगर वरून आपल्याला असं लिहिता येतं काय लिहिता येईल मला बघा अँगल ए क्यू एन बघा कोणता अँगल लिहितो मी ए क्यू एन. हा लक्षात येतोय हा नॉर्मल आहे म्हणजे ए बी ला हा परपेंडिक्युलर आहे त्याच्यामुळे हा अँगल जो आहे तो नव्वदचा असेल. त्याच पद्धतीनं हा एम डॅश एन हा सुद्धा नॉर्मल आहे ए सी ला आणि त्याच्यामुळे इथं जो अँगल तयार होईल ए आर एन अँगल ए आर एन हे दोन्ही अँगल कितीचे असणार आहेत तर हे बोथ आर 90 डिग्री बरोबर परपेंडिक्युलर आहेत हे दोन्ही एकमेक लाईनला याचा अर्थ ए क्यू एन हा 90 डिग्रीचा असेल आणि ए आर एन हा अँगल सुद्धा कितीचा असणार आहे या ठिकाणी 90 डिग्रीचा असणार आहे. आता या ट्रायंगल याच्यावरला एक क्वाड्रिलेटरल घेतला आपण फॉर क्वाड्रिलेटरल कोणता क्वाड्रिलेटरल घेतो मग बघा मी ए क्यू एन आर लक्ष देतोय का सर्वांच्या ए क्यू एन आर हा क्वाड्रिलेटरल घेतला तर क्वाड्रिलेटरलचा गुणधर्म काय असतो क्वाड्रिलेटरलच्या समोरासमोरील अँगलची बेरीज ही किती असते 180 डिग्री असते आणि म्हणून मी काय लिहू शकतो अँगल क्यू ए आर म्हणजेच हा अँगल ए बरोबर प्लस अँगल क्यू एन आर म्हणजे अँगल क्यू एन
आर इज इक्वल टू मला किती लिहिता येईल बघा या ठिकाणी 180 डिग्री. ओके आता याला इक्वेशन नंबर देऊ आपण फर्स्ट. हे पहिले इक्वेशन आपण लिहिलं अँगल ए प्लस अँगल क्यू एन आर इज इक्वल टू 180 डिग्री. आता फॉर फ्रॉम ट्रायंगल क्यू एन आर दुसरा ट्रायंगल आपण घेतोय आता फ्रॉम ट्रायंगल क्यू एन आर म्हणजे कोणत्या लक्षात येते बघा ट्रायंगल क्यू एन आर म्हणजे हा जो ट्रायंगल आहे तो आपण घेतोय याच्यामध्ये त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते म्हणून आपण असं लिहू शकतो आर वन प्लस आर टू प्लस अँगल क्यू एन आर इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे मला काय लिहिता येईल अँगल आर वन प्लस अँगल आर टू प्लस अँगल क्यू एन आर इज इक्वल टू काय लिहू शकतो मी 180 डिग्री. याला इक्वेशन नंबर दिलं मी दोन. आता इक्वेशन एक आणि इक्वेशन दोन यांच्या आरएचएस कशा आहेत रे सेम. आरएचएस सेम असतील तर एलएचएस सुद्धा कशा असणार आहे सेम असणार आहे. म्हणून मला काय लिहिता येईल अँगल ए प्लस अँगल क्यू एन आर इज इक्वल टू अँगल आर वन प्लस अँगल आर टू प्लस अँगल क्यू एन आर. हे प्लस क्यू येणार आहे तिकडे घेतलं तर मायनस क्यू येणार होईल आणि इथं राहिलं फक्त काय अँगल ए इज इक्वल टू अँगल आर वन प्लस अँगल आर टू. म्हणजेच मी असं लिहू शकतो ए इज इक्वल टू आर वन प्लस आर टू. याला इक्वेशन नंबर देऊया आपण तीन. ओके काही शंका आहे का बघा एकदम सिंपल से असं हे डेरिवेशन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आज ए ची किंमत आपण या ठिकाणी काय केली काढून घेतली. अँगल डेल्टा आता ह्याच्यामधला अँगल डेल्टा हा जो अँगल आहे तो एक्सटेरियर अँगल आहे. कोणत्या ट्रायंगलचा एक्स क्यू आर बरोबर. अँगल डेल्टा इज द एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल एक्स क्यू आर अँड देअरफोर त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे एक प्रमेय तुम्हाला दाखवले झाले की त्रिकोणाचा जो बाह्यकोन असतो त्याचं माप हे त्याच्या दूरस्थ अंतरकोनाच्या मापाच्या बेरजे एवढं असतं आणि त्यानुसार आपण ह्या ट्रायंगल वरून काय लिहू शकतो बघा तर हा इथला अँगल किती आहे तो आय मायनस आर वन त्याच्यानंतर प्लस हा इथला अँगल तो किती आहे ई मायनस आर टू त्याच्यानंतर ना प्लस अँगल सॉरी इज इक्वल टू आपल्याला काय लिहिता येईल प्लस नाही एक्सटेरियर अँगल आपण लिहितोय इज इक्वल टू हा अँगल जो येतो म्हणजेच डेल्टा बरोबर इज इक्वल टू मला काय लिहिता येईल डेल्टा लिहिता येईल. आता इथं काय होईल बघा जरा रिअरेंज करूया जे म्हणजे आय प्लस ई हे आय प्लस ई एकत्र करतो मी आणि त्याच्यानंतर हे मायनस आर वन प्लस मायनस आर टू म्हणजे मायनस आर वन मायनस आर टू त्याच्यामधून मायनस कॉमन घेतलं तर मला लिहिता येईल आर वन प्लस आर टू इज इक्वल टू डेल्टा म्हणजे हे मायनस आर वन मायनस प्लस म्हणजे परत मायनस आर टू होईल म्हणजे हेच स्टेप आपल्याला मिळते. आता हे असं काय केलं तर आर वन प्लस आर टू ची किंमत आहे आपल्याकडे किती आहे पहा ए ती इथं सबस्टिट्यूट करूया म्हणजे काय होईल बघा इथं हे आय त्याच्यानंतर प्लस हे ई त्याच्यानंतर मायनस ए इज इक्वल टू इकडे काय आहे फक्त डेल्टा अँड देअरफोर वी कॅन राईट आय प्लस ई इज इक्वल टू हे मायनस ए आहे पलीकडे घेतलं तर प्लस होईल म्हणजे ए प्लस डेल्टा आपल्याला लिहिता येईल. त्याला इक्वेशन नंबर देऊया आपण चार. ओके आय प्लस ई इज इक्वल टू ए प्लस डेल्टा. ओके दिस इज द रिलेशन बिटवीन अँगल ऑफ इन्सिडन्स अँगल ऑफ इमर्जन्स रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ प्रिझम अँड अँगल ऑफ डेव्हिएशन. म्हणजे तुम्हाला जर असा प्रश्न आला की डिराइव अँड एक्सप्रेशन फॉर द रिलेशन बिटवीन अँगल ऑफ इन्सिडन्स अँगल ऑफ इमर्जन्स रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ प्रिझम अँड द अँगल ऑफ डेव्हिएशन तर तुम्हाला ही डायग्राम काढून हे इथपर्यंत डेरिव्हेशन काय करावं लागतं लिहावं लागतं. किंवा सरळ प्लेन प्रश्न असू शकतो शो दॅट फॉर अ प्रिझम आय प्लस ई इज इक्वल टू ए प्लस डेल्टा. म्हणजे दिलेल्या प्रिझमसाठी तुम्ही काय करा हे दाखवा काय दाखवा आय प्लस ई इज इक्वल टू ए प्लस डेल्टा. आता प्रिझम फॉर्म्युला काय आहे तो आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे पाहायचं आहे. पुस्तकामध्ये याला अटॅच करून पॉईंट दिला आहे पुढं डेरिव्हिएशन सॉरी डेव्हिएशन कर्व मिनिमम डेव्हिएशन अँड प्रिझम फॉर्म्युला म्हणून. तर आपण याला जोडूनच तो पॉईंट जो आहे तो या ठिकाणी काय करणार आहे पाहणार आहे. त्याच्यासाठी आपण इक्वेशन नंबर तीन आणि इक्वेशन नंबर चार जे आहे ते या ठिकाणी परत काय करणार आहे वापरणार आहे. त्याच्यामुळे मी ते इक्वेशन जे आहे ते इथं लिहून ठेवतो बघा. इक्वेशन नंबर तीन आहे आपलं ए इज इक्वल टू
आर वन प्लस आर टू हे इक्वेशन नंबर आहे आपलं तीन आणि चार नंबरचं इक्वेशन आहे आपलं आय प्लस ई इज इक्वल टू ए प्लस डेल्टा याला इक्वेशन नंबर दिले आपण चार. या डेरिवेशन मध्ये काही शंका असायचं कारण नाही, तुम्ही दहावीपर्यंत जे शिकलाय त्याचाच आपण या ठिकाणी काय केलेला आहे यूज केलेला आहे. आता त्याच्या पुढचा जो पॉईंट आपल्याला पुस्तकात दिलाय प्रिझम फॉर्म्युला जो आहे तो काय आहे तो पाहायचा आहे आपल्याला. त्यावेळेस तुम्हाला प्रिझम फॉर्म्युला जर डिराईव्ह करा म्हणून सांगितलं तर हे सर्व लिहून पुढचंही डेरिवेशन तुम्हाला काय करावं लागतं लिहावं लागतं. आता समजा आपण डेल्टा अगेन्स्ट आयचा जर ग्राफ काढला किंवा आयच्या वेगवेगळ्या किमती तुम्ही घेतल्या आणि त्याच्याशी रिलेटेड असणारा डेल्टा मोजला आणि त्याचा जर तुम्ही ग्राफ काढला तर तुमच्या लक्षात येईल तर या ठिकाणी वाय ऍक्सिस वरती तुम्ही डेल्टाच्या किमती घेतल्या समजा या ठिकाणी आणि एक्स ऍक्सिस वरती अँगल ऑफ इन्सिडन्स आयच्या किमती या ठिकाणी जर तुम्ही घेतल्या तर असं दिसून येतं की इनिशियली आयची किंमत ज्यावेळेस कमी आहे त्यावेळेस डेल्टाची किंमत ही जास्त असते. त्याच्यानंतर आयची किंमत जसजशी वाढत जाईल तसा डेल्टा डिक्रीज होत येतो. या पद्धतीनं एका विशिष्ट आयच्या किमतीला डेल्टाची कमीत कमी किंमत मिळते. त्याच्यानंतर आयच्या किमतीला तुम्ही वाढवत चालला तर डेल्टाची किंमत सुद्धा काय होत जाते वाढत जाते. आणि ह्याचा जर स्मूथ हँड कर्व तुम्ही या पद्धतीने काढला तर हा आपल्याला ग्राफ या पद्धतीने आलेला पाहायला मिळतो. आता या ठिकाणी ही जी आयची किंमत असते या ठिकाणची आर ही किती होते तर ज्यावेळेस आय इज इक्वल टू आर होतो ना त्यावेळेस डेल्टाची जी किंमत आहे ती सर्वात कशी असते कमी असते ती डेल्टा एम न दाखवली जाते. डेल्टा किती होतो त्यावेळेस मिनिमम, दॅट इज द मिनिमम व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ डेव्हिएशन इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ मिनिमम डेव्हिएशन आणि तो डेल्टा एम ने डिनोट केला होतो. आणि असं डेल्टा एम म्हणजे डेल्टाची कमीत कमी किंमत कधी मिळते तर ज्यावेळेस आयची किंमत ही किती होते आर एवढी होते. म्हणजे अँगल ऑफ सॉरी आयची किंमत ही किती होते आर नाही सॉरी आयची किंमत ही ई एवढी होते. अँगल ऑफ इन्सिडन्स हा ज्यावेळेस अँगल ऑफ इमर्जन्स एवढा होतो त्यावेळेस डेल्टाची किंमत ही डेल्टा एम एवढी आपल्याला झालेली पाहायला मिळते. म्हणजे फेन आता याच्यावरच डेरिव्हेशन आपल्याला लिहायचं पहा फेन डेल्टा इज इक्वल टू डेल्टा एम देन आय इज इक्वल टू ई अँड आता आय आणि ईच्या किमती सेम झाल्या तर आर वन आणि आर टू सुद्धा कसे होतात सेम. देअरफोर आर वन इज इक्वल टू आर टू इज इक्वल टू आर से. आपण समजूया की आर वन आणि आर टू ची किमती सेम आहेत म्हणजेच आर एवढे. आता ही जी किंमत आहे ती आपण इक्वेशन एक मध्ये टाकली आर वन आर टू इज इक्वल टू आर तर काय होईल बघा इट इज आर प्लस आर इज इक्वल टू ए अँड देअरफोर टू आर इज इक्वल टू ए अँड देअरफोर आर इज इक्वल टू ए डिवायडेड बाय टू त्याला इक्वेशन नंबर देऊया आपण पाच. ओके आर ची किंमत आपण काढून घेतली कुठे टाकल्या इथं आर वन ची किंमत आर आर टू ची आर म्हणजे आर प्लस आर झालं इज इक्वल टू हे ए आहे तसं टू आर होईल आणि हे टू तिकडे घेतलं तर भागिले होईल म्हणजे आर ची किंमत मिळेल आपल्याला ए डिवायडेड बाय टू. ओके आता याच्यानंतर ना काय करायचं तर इक्वेशन नंबर चार मध्ये पण या किमती आपल्याला काय करायच्या सबस्टिट्यूट करायच्या. आय इज इक्वल टू किती होते आता ई म्हणजे ईच्या साठी आपण काय लिहू शकतो आर. इक्वेशन चार मध्ये या किमती टाकल्या आता तर काय होईल तर आय प्लस आर बरोबर ई साठी आहे सबस्टिट्यूट केलं इज इक्वल टू ए आहे तसा आहे प्लस आता डेल्टाची किंमत किती होणार आहे रे तर डेल्टा इज इक्वल टू डेल्टा एम म्हणजे इथं होईल डेल्टा एम. देअरफोर टू आय इज इक्वल टू ए प्लस डेल्टा एम अँड देअरफोर आय इज इक्वल टू ए प्लस डेल्टा एम हे टू इकडे गुणिले इकडे घेतलं तर काय होणार आहे भागिले म्हणजे डिवायडेड बाय काय होईल टू. त्याला इक्वेशन नंबर देऊया आपण सिक्स. आपण काय केलं पहा आर ची किंमत आणि आई ची किंमत जी आहे ती या ठिकाणी काढून घेतली. आणि आता स्नेल्स लॉ तुम्हाला माहित आहे बाय स्नेल्स लॉ काय लिहू शकतो आपण स्नेल्स लॉ नुसार ह्या प्रिझम ज्या मटेरियलचा बनलाय त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन हा किती असतो तर इट इज इक्वल टू साइन आय डिवायडेड बाय साइन ऑफ आर अँड देअरफोर वी कॅन राइट एन इज इक्वल टू साइन ऑफ आई ची किंमत आपण काढली किती आहे बघा ती आई ची किंमत सॉरी इथे काढली आपण किती आहे ती ए प्लस डेल्टा एम डिवायडेड बाय टू डिवायडेड बाय साइन ऑफ आर ची किंमत आपण काढली किती आहे ती ए डिवायडेड बाय टू दॅट इज ए डिवायडेड बाय टू. आणि हे जे इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळतं ना या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर देऊया सात अँड दिस इक्वेशन इज कॉल्ड ॲज प्रिझम फॉर्म्युला. हे जे इक्वेशन आपण काढले ना या इक्वेशनलाच काय म्हटलं जातं प्रिझम फॉर्म्युला असं म्हटलं जातं. ओके दिस इज ऑल अबाउट द
प्रिझम फॉर्म्युला. आता ह्याच्याशी रिलेटेड पुढे एक दोन तीन पॉइंट आहेत आपल्याला. थिन प्रिझम कशाला मानायचं, त्याचं डेरिव्हेशन काय, त्याच्यानंतर अँग्युलर डिस्पर्शन आणि डिस्पर्सिव्ह पॉवर, हे प्रिझमशी रिलेटेड असणारे तीन छोटे छोटे पॉइंट आहेत. ते आपण पुढच्या लेक्चरला काय करूया पाहू.